सर्वांच द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, या पाठीमागे आपण चर्चा केली की समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना नक्की कुठल्या प्रकारची आव्हानं आपल्यासमोर असू शकतील आणि त्याचबरोबर समाजशास्त्र विषय हा आपण ऐच्छिक विषय म्हणून जर निवडला तर त्यातून आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या संधी प्राप्त होऊ शकतात. आता या संधी आणि आव्हानांच्या नंतर आता आपल्याला चर्चा करायची आहे की समाजशास्त्र ह्या विषयाची आपली रणनीती कशी असली पाहिजे. एकदा का आपण ऑप्शनल निवडला की निवडल्यानंतर त्यामध्ये निश्चितच आपल्या सर्वांचं ध्येय हेच असतं की मला याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळतील. आपण जर परीक्षेच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर किमान 300 व त्यापेक्षा अधिक गुण मिळणं हे आपल्यासाठी चांगले गुण असतात. मग 300 पेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे किंवा अधिक गुण कसे मिळवायचे किंवा मला पोस्ट मिळेल या अर्थाने ह्या विषयातून अधिकाधिक गुण कसे मिळवायचे, तर याची आपण चर्चा आज या ठिकाणी करणार आहोत ती ह्या सेशनमध्ये. मित्रांनो, जर आपल्याला रणनीतीचा मूळ आधार पाहायचा असेल तर तो आहे सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण तयारी. सर्वसमावेशक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस. बघा, हे लक्षात घ्या की कुठल्याही विषयामध्ये किंवा कुठल्याही कौशल्यामध्ये कुठल्याही व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारच्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला तेव्हाच यश मिळतं जेव्हा आपण सतत त्याच्या मागे लागतो, सतत आपण त्याच्यावरती काम करतो, सातत्यानेच गोष्टी साध्य होतात. आणि म्हणून इथे सुद्धा आपल्याला सातत्याने ह्या विषयावर काम करायचं आहे. पण सातत्याने काम करत असताना तिथे केवळ काही मोजक्या घटकावर आपण फोकस करणार का, तर असं नाही. आपल्याला सर्वसमावेशक स्वरूपाची म्हणजे होलिस्टिक अशा प्रकारचा अप्रोच त्या ठिकाणी असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी जर म्हणत असेल मी खूप वेळेस वाचतो, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, फक्त वाचन करून अभ्यास करून अभ्यास होत नाहीये, फक्त वाचन करून त्या ठिकाणी यश मिळत नाहीये, तर आपल्याला काय करावं लागेल, वाचनाबरोबरच इतर काही ज्या बाबी आहेत त्या सुद्धा लक्षात घ्याव्या लागतील. मग ते लिहिणं असेल, मग ते समजून घेणं असेल, मग ते फीडबॅक असतील इतर, याला म्हणतात होलिस्टिक अप्रोच. आणि हा होलिस्टिक अप्रोचच आपल्याला या ठिकाणी अत्यंत गरजेचा आहे. तो कसा असला पाहिजे पहा. यातला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सिलॅबस, अभ्यासक्रमाचं विश्लेषण. मित्रांनो, एकूणच आपण जर बघितलं तर UPSC असो अथवा MPSC असो अथवा कुठल्याही प्रकारची परीक्षा असो, आपल्याकडे त्या संदर्भात दोनच बाबी उपलब्ध असतात. एक म्हणजे अभ्यासक्रमाचं विश्लेषण, ह्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण, आणि दुसरं म्हणजे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. अभ्यासक्रम हा आपल्यासाठी एक दिशादर्शक आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच आपल्याला हे समजतं की माझी नक्की दिशा कोणत्या बाजूला असली पाहिजे. मग हा अभ्यासक्रमाचं विश्लेषण करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो सिलॅबस असा का आहे किंवा आयोगाने आपल्याला तसा तो का दिलेला आहे हे लक्षात घ्या. जर सोशोलॉजी एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएशनला घेतोय, ग्रॅज्युएशनसाठी त्याचा अभ्यास करतोय, एखादा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी करतोय किंवा एखादा विद्यार्थी PhD साठी करतोय, प्रत्येक ठिकाणी सिलॅबस बदलत जातो, तसा इथे सुद्धा हा सिलॅबस बदलत जातो. आता हा जो सिलॅबस बदलला तर डेफिनेटली हेच आहे की का तसाच सिलॅबस का दिला. कारण आपल्या सिलॅबसमध्ये जर बघितलं आपण सोशोलॉजीमधले बरेचसे टॉपिक नाही आहेत. उदाहरण घ्या, स्ट्रक्चर किंवा कल्चर हा पार्ट येत नाही, स्पेसिफिकली नाही आहे. स्ट्रगल, कॉन्फ्लिक्ट, स्पेसिफिक मुद्दे नमूद नाही आहेत. मग हे का नसेल आणि जे नमूद केलंय ते का नमूद केलंय या पाठीमागचा हेतू समजून घ्या. त्या अभ्यासक्रमाच्या पाठीमागे ज्याने हा अभ्यासक्रम तयार केला त्या परीक्षकाचा, त्या रचनाकाराचा तो हेतू समजून घ्या. मग तुम्हाला समजेल की नक्की मला याच्यामध्ये काय अप्रोच ठेवला पाहिजे. क्रमांक 2, तो म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स. फॉर एक्झाम्पल, जरी काही मुद्दे आपल्या सिलॅबसमध्ये नसले तरी त्यांचा अभ्यास मात्र आपल्याला करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला पेपर सेकंडमध्ये महात्मा गांधीजी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या दोघांच्याही नावांचा समावेश नाही आहे, पण ह्या दोघांवरती, त्यांच्या विचारावरती, त्यांच्या कार्यावरती दरवर्षी प्रश्न असतो. मग हे काय आहे, हे रीडिंग द बिटवीन द लाईन आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, सिलॅबस वाचत असताना, अभ्यास करत असताना त्याच्या मधला जो मतितार्थ आहे तो लक्षात घ्यावा लागतो. परस्पर संबंध, याचा अर्थ असा नाहीये फक्त की पेपर 1 आणि पेपर 2 यांना इंटरकनेक्ट करा, नाही. तर सिलॅबस मधले पॉइंट, अगदी पेपर 1, पेपर 2 त्याच्यात स्वतःमध्ये तुम्ही त्यांना इंटरकनेक्ट करा. फॉर एक्झाम्पल, एखादं उत्तर आपण लिहितोय तर उत्तर लिहित असताना याच इंटरकनेक्शनचा फायदा होतो. फॉर एक्झाम्पल, आपण समजा लिहितोय महिलांवरती, तर महिलांवरती लिहित असताना सिलॅबसचा प्रत्येक टॉपिक बघा डोळ्यासमोर आला आणि तुम्हाला कळेल की अरे उत्तर तर इथेच आहे,
फॉर एक्झाम्पल महिलांबद्दल एखादा प्रश्न विचारला तर लिहा त्याच्या राजकीय स्थितीबद्दल लिहा, धार्मिक स्थितीबद्दल लिहा, आर्थिक आणि कार्यजीवनामध्ये त्यांचा सहभाग कसा आहे याच्याबद्दल लिहा. हे लिहिल्यानंतर काय होईल, आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतील. पण हे कुठे आहे, हे सिलॅबसमध्ये आहे. सिलॅबसमधला प्रत्येक टॉपिक एकमेकांशी कनेक्ट करायचा, इंटरकनेक्ट करायचा, उत्तर आपल्याला तिथे सापडतं. हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे. परीक्षेच्या मागणीनुसार पुनर्रचना करा. बरेच विद्यार्थी हे फार मोठी चूक करतात की आहे सिलॅबस तर मी पहिल्यापासून सुरुवात करतो. अहो विद्यार्थ्यांचं सोडा, बरेच शिक्षक हे सुद्धा पहिल्या टॉपिकपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी शिकवायला लागतात. अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला सिलॅबस हा रिअरेंज करावाच लागेल. सिलॅबस रिअरेंज का करायचा, कारण मित्रांनो प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर त्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावरतीही तुम्हाला करता येईल. पण त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे माझी प्रॉपर अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे ना. आयोगाने जरी सिलॅबस तसा दिला असला तरी मला ते समजणं गरजेचं आहे, मला ते सोपं होणं आवश्यक आहे. मग त्यासाठी काय, तर उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण थिंकर्सना अगोदर अभ्यासलं पाहिजे. थिंकर्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण थिंकर्स आले कुठून, त्या समाजशास्त्रामधून. जे समाजशास्त्राचा उदयच आपल्याला नाही समजला तर थिंकर कसे करणार. म्हणून अगोदर समाजशास्त्राचा उदय, मग थिंकर, आणि मग नंतर इतर टॉपिक. त्यामध्येही जर आपण बघितलं तर जो सिलॅबस आपल्याला दिलेला आहे तो जरी बऱ्यापैकी योग्य सुसंगत असला तरी सुद्धा तो तसाचा तसा नाही करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा उदाहरण घ्या, ते म्हणजे पेपर सेकंड मध्ये बघा, जे सामाजिक चळवळी आहेत आणि अगदी सुरुवातीला तुम्हाला वसाहतवादी धोरणं आहेत, हे तुम्ही दोन्ही घटक एकत्र करून अभ्यासू शकता, किंबहुना ते तसेच अभ्यासले पाहिजेत. ह्या बाबी कराव्या लागतील आणि म्हणून रिअरेंज केलं पाहिजे सगळ्या सिलॅबसला. त्यानंतर आहे तो म्हणजे तुमचा अत्यंत महत्त्वाचा डिफाईन युअर सोर्सेस. आपले सोर्सेस आपल्याला डिफाईन करावे लागतील. कारण बघा लक्षात घ्या, माहितीच्या विस्फोटामध्ये तुम्ही राहताय. इंटरनेटवरती तुम्हाला मराठीमधले सुद्धा प्रचंड सोर्सेस मिळतील, इंग्लिशमध्ये सुद्धा प्रचंड मिळतील. पण ह्या सगळ्या मायाजालामध्ये, माहितीच्या विस्फोटामध्ये आपला कुठेतरी स्फोट व्हायचा, आपण कुठेतरी हरवून जायचो असं नाही करून चालणार. आपल्याला काय करावं लागेल, आपले सोर्सेस स्पेसिफिक बनवावे लागतील. जसं की नेमकी पुस्तकं वाचली पाहिजेत स्पेसिफिक, नंतर ती पुस्तकं अनेक वेळेस वाचली पाहिजेत. आणि कशासाठी, समजून घेण्यासाठी. तो टॉपिक समजून घ्या, त्याचं विश्लेषण करा, त्याची उजळणी करा. म्हणजे तोच टॉपिक अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचा आहे, अनालिसिस फार महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती विश्लेषण केल्यानंतर त्याची उजळणी पण महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त एक वेळेस एक पुस्तक, एक चॅप्टर वाचा. त्यामुळे काय होईल, तुमची त्या टॉपिकवरती कमांड येईल. आणि ही कमांड सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्याला आपण म्हणूयात अंडरस्टँड, अनालाइज अँड रिवाइज. सो अंडरस्टँड, अनालाइज अँड रिवाइज हे UAR या माध्यमातून आपण आपला सगळा अभ्यास सुरू करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक काय, आपल्या सिलॅबसमध्ये म्हणजे सोशोलॉजीमध्ये जर चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्या सोशोलॉजीच्या प्रिपरेशनचा बेडरॉक, ज्याला आपण म्हणूया की ज्याच्यावरती सगळा आधारलेला आहे हा विषय, तर ते आहेत ते म्हणजे थिंकर्स. या थिंकर्सचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. थिंकर्स मुळात आहेत आपल्याला फक्त 5, आणि आणखी त्यामध्ये मिड ऍड केला तर 6, असे 6 थिंकर आहेत. त्यांच्या 2-3 अशा थेरीज आहेत. पण सिलॅबसमध्ये यांचं महत्त्व हे जरी 10% असलं तरी एकूण यशामध्ये मात्र याचं महत्त्व हे 70-75% आहे. आणि म्हणून ज्यांचे कमांड थिंकरवरती येते त्यांना परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळतं. का, कारण या विषयावंतावरती लक्ष केंद्रित केल्यावर आपल्याला आपला आधार तयार होतो, आपला बेस तयार होतो. आपला बेस तयार झाला की मग पुढे आपलं काम सोपं होतं आणि आपल्याला आपली वैचारिक स्पष्टता त्या ठिकाणी प्राप्त होते. समाजशास्त्र इतर विषयांपेक्षा काय नक्की वेगळं करतं हे कुठून समजून घेणार, तर ते म्हणजे थिंकर्स. आणि म्हणून थिंकरवरती फोकस असला पाहिजे. त्यानंतर आहे पर्स्पेक्टिव्ह. एकदा का आपल्याला थिंकर्स व्यवस्थित समजले की त्यामुळे आपल्याला हेल्प होते आपला पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होण्यासाठी. आयोगाची सगळ्यात महत्त्वाची तुमच्याकडून अपेक्षा ही आहे की सोशोलॉजीमध्ये तुमची उत्तरं ही सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने असली पाहिजेत. कारण हे लक्षात घ्या, सोशोलॉजीचा सिलॅबस फार जनरल आहे, फार साधा सोपा आहे. पण त्याच्यामुळे एक अडचण निर्माण होते, आपली उत्तरं ना जनरल स्टडीजसारखी वाटायला लागतात किंवा सामान्य अध्ययनासारखी वाटायला लागतात. तशी होऊ न देता आपली उत्तरं समाजशास्त्रीय कशी राहतील यासाठी तुम्हाला हा सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करणं फार महत्त्वाचं आहे. काय करावं लागेल यासाठी, तर वाचावी लागतील जी आपण ठरवलेली पुस्तकं आहेत ती. थिंकर्स वाचावे लागतील, लिहावी लागतील उत्तरं, जास्तीत जास्त विचार करावा लागेल त्या कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती, ज्या कॉन्सेप्ट आपण यापूर्वी पाहणार आहोत. आणि ती कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एकदा आली की ती लागू करायची आपल्या अवतीभोवतीच्या घटनांवरती, आणि पुरा हे रिपीट करायचं आहे.
वाचा, लिहा, विचार करा, लागू करा, पुन्हा रिपीट करा. म्हणजेच या पद्धतीने हे करता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, काल मार्क्स यांची जी संकल्पना आहे संघर्षाची, तर पाठीमागे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांचा लॉंग मार्च त्या ठिकाणी निघाला होता. मग हा शेतकऱ्यांचा लॉंग मार्च याच्यावरती काल मार्क्स यांच्या विचारांची संकल्पना किंवा विचारांची बैठक ही कशी लागू करता येईल याचा विचार. वाचा, ते वाचा, पुन्हा लिहा, पुन्हा विचार करा, पुन्हा ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, याच्यातूनच हे होत राहतं. ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांची आणि तुमच्या मार्गदर्शकांची खूप मदत होऊ शकते. त्यामुळे तुमच्या सोबत जर कोणी मित्र मैत्रीण असेल की जे सोशोलॉजीचा अभ्यास करतात, तर डेफिनेटली तुम्ही त्यांच्याबद्दल याच्यावरती चर्चा करा. एकमेकांशी चर्चा केला तर तुम्हाला निश्चितपणे यातून खूप चांगल्या पद्धतीने तो पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होईल. आणि एकदा का पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झाला की मग तुम्हाला या विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील मित्रांनो. पुढील तेवढी एकच गरज आहे. मग यानंतर काय येतं ते म्हणजे आन्सर रायटिंग. काय UPSC असो अथवा 2025 सालची डिस्क्रिप्टिव्ह MPSC असो, या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षामध्ये लिहिणं हे सगळ्यात अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून एका बाजूला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, दुसऱ्या बाजूला अनालिसिस, तर तिसऱ्या बाजूला आन्सर रायटिंग, हे तीन या महत्त्वाच्या बाबी इथे लक्षात ठेवायच्या. एक छोटी टिप आणि त्याचबरोबर एक मोठा प्रश्न हा त्या पद्धतीने कधी लिहायचा, डेली लिहायचा का, नाही तर जेव्हा तुमचा टॉपिक संपला अभ्यासून की तुम्ही लिहा. फॉर एक्झाम्पल, काल मार्क्स ऐतिहासिक भौतिकवाद झाला अभ्यासून मग लिहा, वर्ग संघर्ष झाला अभ्यास मग लिहा, जात किंवा वर्ग याचा अभ्यास झाला मग लिहा. पण एक लिहा, एक टिप, एक छोटी म्हणजे शॉर्ट नोट आणि लॉंग क्वेश्चन त्यामध्ये लिहिलाच पाहिजे, त्याच्यावरती फीडबॅक घेतला पाहिजे. नसतर नुसतं लिहून काही उपयोग नाही आहे, आपण लिहितोय त्यात इम्प्रुव्हमेंट पण झाली पाहिजे ना. ती कधी होते, जेव्हा कोणी आपल्याला फीडबॅक देतं आणि मग त्यातूनच आपली इम्प्रुव्हमेंट होते आणि इम्प्रुव्हमेंट झाली की पुन्हा काय करायचं हे रिपीट करायचं. या पद्धतीने आन्सर रायटिंग इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर प्रिपरेशन. सो त्याला कंटिन्यू ठेवा, त्याला व्यवस्थित पहिल्या दिवसापासून करा. मित्रांनो, याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याला जर इम्प्रूव्ह करायचे असतील आपले स्किल्स, तर प्रॅक्टिसला पर्याय. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस इज द की टू युअर सक्सेस. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, इनोव्हेशन. इनोव्हेशन आपल्या सोबत या विषयाला घेऊन परीक्षा देणारे किंवा त्याची तयारी करणारे हजारो विद्यार्थी असतील. आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं कसं दिसणार, आपण परीक्षकाला कसं इम्प्रेस करायचं, यासाठी हवं आहे थोडंसं इनोव्हेशन आपल्या आन्सर रायटिंगमध्ये. ते लिहून तर जमेलच, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट करू शकता, चालू घडामोडींचा वापर त्याच्यामध्ये करू शकता. जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला जी उदाहरणं आहेत ती देता आली, वेल अँड गुड, तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. आणि दुसरं आहे केस स्टडीज. म्हणजे असं की जातीव्यवस्था वाईट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण जातीव्यवस्था वाईट आहे हे सांगत असताना जर तुम्ही एखादं उदाहरण दिलं, ठीक आहे, एखादं उदाहरण, ते वैयक्तिक जीवनातलं असलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचत असता, मग समजा जातीव्यवस्थेच्या आधारावरती एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये काही कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळाली, किंवा तुम्ही मधल्या काळात वाचलं असेल की ज्या IITs आहेत आणि IIM आहे या ठिकाणी कसं जातीव्यवस्थेच्या आधारावर विद्यार्थ्यांसोबत भेदभाव केला जातो, तर ही घटना आहे, ही न्यूज आहे, तुम्ही इथे वापरू शकता. आणि केस स्टडी म्हणजे काय, की जातीव्यवस्था वाईट आहे, नष्ट झाली पाहिजे, हे तुमचं आमचं सर्वांचंच म्हणणं आहे. पण जेव्हा एखादा तज्ज्ञ याच्यावरती काम करतो आणि त्यांच्या आधारे आपण जेव्हा आपलं वक्तव्य मांडतो ना, ते असतं केस स्टडीज. फॉर एक्झाम्पल, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यापासून घ्या, इरावती कर्वे यांच्यापासून घ्या, किंवा आत्ता सध्याचा एखादा लेटेस्ट विचारवंत तुम्ही तिथे कोट करू शकता. हे कोट केले पाहिजेत, हे फार महत्त्वाची बाब आहे, ते आपल्याला इथं करता येऊ शकतं. मित्रांनो, या पद्धतीने जर आपण गेलो तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला निश्चितपणे मदत करतील या विषयामध्ये भरघोस गुण मिळवण्यासाठी आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी. मित्रांनो, समाजशास्त्र या विषयासंदर्भात आपण आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय, कॉन्टेंट घेऊन येतोय. या संदर्भात आपली जी नवीन कोहट जो सुरू होतोय, किंवा समाजशास्त्र विषयाबद्दल किंवा त्या कोहटबद्दल तुम्हाला काहीही माहिती हवी असेल, तर खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही फोन नंबर्स, टेलिग्रामची लिंक आहे, त्यातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यातून मिळू शकतात. तेव्हा भेटूया पुढे आणखी एका विशेष सत्रासह किंवा सेशनसह, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की समाजशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास करायचा हे कळलं, पण तो करायचा कुठून, ते संदर्भ ग्रंथ ही आधी कोणती आहे, तर त्याविषयीही आपण चर्चा करूयात पण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, भेटूया, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.